ते तुम्ही म्हणताय ते से बोलताय सेम रात्री करत मला बोलू द्या मग बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा सुप्रिया सुळे घेणार आहेत. अशातच बारामती तालुक्यातील डोरलेवाडीत खासदार सुप्रिया सुळे यांचा नियोजित दौरा पोहोचला असता एक वेगळंच चित्र पाहायला मिळाले. खासदार सुळे मंचावरून उपस्थित गावकऱ्यांना संबोधित करीत असतानाच गावातील रस्त्याच्या कारणावरून गावकऱ्यांच्या दोन गटात चांगलीच खडाजंगी झालीय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे थोडा वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आक्रमक झालेल्या गावकऱ्यांना खासदार सुळे यांनी शांत होण्याचं आवाहन केल्यानंतर गावकरी शांत झाले. यावेळी खासदार सुळे यांनी सासवा म्हटलं की चिंगचिंग करतच राहतात असं घरचं उदाहरण देत वाद मिटवलाय. मला भांड्याला भांडा लागल्याचं कधीच दुःख होत आहे. त्याचा अर्थ गावामध्ये जिवंतपणा आहे याचा मला आनंद आहे. व्हेरी गुड. मतभेद असलेच पाहिजेत. तुमचं बायकोशी भांडण होत नाही. बऱ्याच वेळा बरा खराब होते. त्याच्यामुळे गावामध्ये दोन मतभेद असू शकतात जे चांगले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दोन वेगळ्या मला गोष्टी सांगितल्या. आता हे आपल्या गावाचा विषय मी तुम्हाला एक मोठा विषय असाच सांगते आणि मला गंमत इतकी तुमचं हे बघताना कारण का प्रत्येक जण इतकं मनापासून पोटतिडकीने बोलत होते. गमतीचा भाग असा आहे की सगळे तेच बोलत होता. तुम्ही आउटकम काय हा म्हणजे सगळ्यांना तो रस्ता चांगला हवाच आहे. सगळ्यांना पाणी कुणाचंही ड्रेनेज सिस्टम चांगलीच हवी आहे. तो कसा ऍडजस्ट करायचा हे प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान मुद्दे मांडले दोन्ही बाजू बरोबर. ऍब्सोल्युटली राईट सरपंच तुम्ही जे म्हणत होता ते खरं नाही. ठीक आहे ना माझं घर जात असते बघा. जेव्हा माझ्या घरावर जाताना तेव्हा माझं पोट दुखत. नाही तर मी म्हणजे या की तुमचं पाच एकर मला मगाशी कुठे होतो आपण तुमचं मळातला मळत नाही म्हणतात या की समाज स्वतःची जमीन.